त्यांना रान भेटले ना तर फिरायसाठी, मग कसे सर्व सुट्टे झाले, आता ते बांधले गेलेच नाही, जे कोण आहेत आपले भुताडके खेचे. चुकलं सर तर बोला आई चुकते म्हणून, मला राग नाही काय नाही, जे मी करते ते तुम्हाला सांगेल. तुमच्याकडे पण छोटं बाळ असलं की बाबा आईने सांगितलं म्हणून असं झालं तसं नाही, जे आम्ही माझ्या बाळाला केलं ते तुम्हाला करायचं तर तुम्ही करू शकता. नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या असंच पाहिजे चॅनलवर. गणपती बाप्पा मोर्या. आता आई देवी आल्या, गणपती बाप्पा गेले त्यांच्या, नाही तरी पण आपण गणपती बाप्पाच महालक्ष्मीच या सात देव्या त्यांचं आपलं नमस्कार करायचं, त्यांचं नाव घ्यायचं. बोलले का काय बोलतेस? भरपूर दिवस झाले आम्ही व्हिडिओ पण बनवला नाही, कारण की आम्ही थोडे बिझी होतो. गणपती झाल्यावर नंतर लगेच नवरात्र आली, आता आम्ही गरबा खेळण्यामध्ये बिझी झालो. आम्ही आम्हाला सर्व बोलवतात इकडं तिकडं, म्हणून आम्ही तिकडे जातो वेदांना आपल्या घेऊन, शनी आम्ही सर्वच परिवार कुटुंब जातो. आज इकडे जा, आज तिकडे जा, सर्व जरा गरबा हिरबा खेळण्यात 12-1 वाजून जातो, म्हणून आम्हाला व्हिडिओ बनवायला भेटलं नाही. म्हणून आता व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे का, तर आम्ही गावाला गेलेलो, वेदांत भाऊची तब्येत बरी नव्हती वेदांत दादाची, तर मग तिथं आमचे जे नातेवाईक आहे, माझा भाचा आहे, तिची सून आहे, ते म्हणजे आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊया त्याला वाप द्यायला. आता गावाच्या ठिकाणी कुठं आपण हे करणार, आपलं घरी असतं तर आपण सर्व काय वस्तू ठेवून देतो बरोबर ना, तर मग गावाला जरा त्याला वाप बीप दिली आणि मग आम्ही लगेच आमचं काम होतं तर आम्ही नाही केलं, ते काम करायच्या अगोदरच निघून आलो, घरी आणलं, डॉक्टरकडे नेलं. प्रतिभा बोलली आम्ही याला डॉक्टरकडे घेऊन जाते, म्हणली जा, ती लोक तर काय आपल्याला औषध देतातच आहे, पण जास्त कसं लहान मुलाला औषध नाही द्यायचं, जेवढं आपलं घरगुती औषध होईल ना तेवढं चांगलं असतं. आता पहिल्याच्या जुन्या बायका बघितलं त्यांना काही डॉक्टरचं माहिती होतं का नाही, ते घरातलंच घरात गावठी औषध द्यायचे. म्हणून मी काय केला, वेदांतला काढा बनवला, काढ्यामध्ये तुम्हाला सांगू आता हे बघा, हे मी सांगते तुम्हाला का, तर आपले फॅमिली मेंबर आहे त्यांनी सांगितलं आई तुम्ही काय औषध केला, म्हणून मी औषध तुम्हाला सांगते. आणि हे बघा तुम्ही तुमच्या जुमेदारीवर द्यायचं हो औषध लहान मुलाला, उद्या काय बोलाल काय झालं तर बोल की बाबा आईने सांगितलं म्हणून असं झालं तसं नाही, जे आम्ही माझ्या बाळाला केलं ते तुम्हाला करायचं तुम्ही करू शकता. म्हणून मी थोडस तुम्हाला माहिती देते का, तर काल संजोगने व्हिडिओ टाकलेला त्याच्यावर कमेंट पण आलेली की आई तुम्ही काय औषध केलं ते आम्हाला तुम्ही सांगा. म्हणून मी तुम्हाला आता आपल्या फॅमिली मेंबरला सांगायला आले, काय करायचं, ओवा घ्यायचा, थोडा भाजायचा म्हणजे त्याला एकदम बारीक करायचं आणि त्याला खोबरेल तेल मध्ये मिक्स करायचं का, तर ते खोबरे तेल आहे थंड आणि ववा आहे गरम, आणि कसं रात्रीचं झोपलं ना बाळ का त्याच्या छातीला लावायचा, म्हणजे असं हड्डींना लावायचा, त्याच्या पायाच्या तळव्यांना, परत आपल्या टाचा आहेत त्याला, छातीला, पाठीला असं लावून त्याला लपटून ठेवायचं, म्हणजे कसं ते आतल्यात मुरतवलंय, तर मग ववा आहे, आळशी आहे, त्याचं पाणी करायचं आणि थोडस ववा टाकायचा, आळशी आहे थोडी आळशी टाकायची, आणि तुम्हाला वाटलं तर थोडीशी बडीशेप टाकायची 2-3 दाणे, आणि त्याचा पाणी उकळून द्यायचा, एक ग्लास टाकला तर 1/2 ग्लास पाणी करायचं त्याचं, आणि ते उकळल्यावर ते गाळून घ्यायचं आणि ते 3 टाइम 5 सकाळ संध्याकाळ दुपार. मग मी असंच त्याला करते आणि ते कसं बाथरूमच्या वाट्याने ते सर्दी निघून जाते. नाकात बोलायचं तर राईचं तेल घेतलं, त्यात थोडी लसूण टाकली, त्यात थोडा ववा टाकला तर पण कडून घेतलं, आणि ते छातीला रात्रीचं असं लावून ठेवायचं पोराला, पहिले सकाळची आंघोळ घालायची का, तर ते अंगात मुरतं की नाही. तर तसं मी बाळाला करत गेले, बाळाचा जरा
सर्दी पण बरी झाली आणि थोडा खोकला पण बरा झालाय. तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती करा हो, नाही तर मला आईने सांगितलं तुमच्या बाळाला काय झालं तर मग उद्या मला की आईने काय पण सांगितलं. तसं काय नाही, मी माझ्या बाळासाठी घरगुती जेवढं माझ्या होते तेवढं मी घरगुतीच औषध करते. कुठं मला त्याला सूप द्यायचा हाड्यांचा, म्हणजे हाड्यांना तेवढी ताकद भेटते तर चावू शकत नाही ना, मग त्याचा सूप बनवून द्यायचा. का तर एक काळी मिरी टाकायची, एक लवंग टाकायची आणि थोडं मीठ टाकायचं, नावाला हळद टाकायची आणि ते पाणी उकळून उकळून घ्यायचं आणि त्याची जे काय असेल ना हड्डीचं ते थोडं नरम भाव ते काढून घ्यायचं, मिक्सरला पिसायचं आणि ते बाळाला पाजायचं. आता मी असंच 5-7 दिवस मी असंच केलं. आता बाळासाठी एक बोटी काय चिकनची पोरीकडनं घेऊन येते मी. आता प्रतिभाचा उपास असतो, बाळाने खाल्लं तर ते काय देवाघरची फुलंच असतात ना, म्हणून आपल्याला देणं भाग आहे. तर माझ्या बाळाची आता थोडी सर्दी पण बरी आहे आणि खोकला पण बरा आहे आणि ताप जर ताप पण आला तरी आपण एलकं काय माहिती एकंड का काय बोलतात एकंड ते आपल्या बाळाच्या डोक्याला बिकायला लावायचं, म्हणजे रात्रीच्या टायमाला लावायचं, म्हणजे बाळ कसं झोपतं ना मग ते अंगात मुरून जाते. मग मी 2-3 दिवस तशीच करते, सकाळची मी मालिश करते. आता मी जाते कामाला, जाते कामाला म्हणजे किती 11 वाजता जाते आणि 1:30-2 वाजता रिटर्न येते. आणि मग सकाळची त्याला तेल लावते, तो रायचा तेल गरम केलेला असतो, गरम करूनच मी ठेवला आहे, नंतर कोमट कोमट करायचा लावायच्या टायमाला आणि ते अंगाला पुरं लावून जिरतं ते अंगात, मग ते संडासच्या वाट्याने बाथरूमच्या वाट्याने निघून जातं ते. मग मी बाळासाठी असं आयुर्वेदिक करतं. हा, आणि एका ताईने अशी कमेंट केलेली की बाबा ताई मला चालता येत नाही वाटतं, मी अपंग आहे. पण ताई काही घाबरू नकोस बेटा, हे बघ आता औषध आपण किती पण खाल्ली तरी तेवढ्या पुरताच आपल्याला आराम येतो. मग काय करायचं, आपला घरगुती औषध करायचा. असं अद्रक आहे, अद्रकला चेचायचं, त्याचा रस काढायचा, थोडासा पाहिजे तर मध टाकायचा थोडासा आणि ते परजीबीला परजीब असते आतमध्ये घशाच्या आतमध्ये त्याला थोडासा चटका बसला पाहिजे, ते पण आपण करू शकता. ते पण 2-3 वेळा तुम्ही करून बघा, ते तर सर्वांनाच माहिती आहे हो, पण तुम्ही ते करून बघा. म्हणजे असं असं मी गावठी औषध घरामध्ये करत असते. काय नाही लका, काय टेन्शन घेऊ नकोस, तू चांगली पण होशील औषध पाणी केलंस तर. आणि त्यामध्ये बघ ते तू कर, मी सांगितलेला तिला खोकला पण येतो म्हणून मी त्यासाठी लका तुला सांगते, ते अद्रकचा ज्यूस आहे तो बनून पीत जा सकाळ संध्याकाळ, बघ तुला आराम वाटेल. दुसरं तर पुढे मी काय सांगू शकतो, उत्परत काय झालं बिलं. आणि हे काय, हे तर सर्वांना माहिती असतं, हे औषध आपण करतो ना ते सर्वांना माहिती असतं. आणि काढा द्यायचा पियाला, काढा पियाचा. त्यात मोठा माणूस असेल तर 2-3 लवंग टाकायची, तुम्हाला थोडीशी लवंग, परत काय ग काय बोलतात बाई मला ते पण नाही, काली मिरी, अद्रकचा तुकडा, ह्याचा सूप बनवून ओवा. आणि याचा सूप बनवायचा, तुळशीचे पाळे असले तुळशीचे पाळे टाकायचे. आणि ते म्हणजे कसं, आता ते लहान आहे म्हणून आपण थोडं थोडं टाकतो, मोठं असं जर मोठ्याच्या पण परजीबीला असं जरा चटका लागला ना तर ते खोकला पण जरा बंद होतो. मागं पण तुला सुटलेलं ना खोक, माझ्या पोरीला 3 नंबर पोरीला असा खोकला सुटायचा, असा खोकला सुटायचा, काय सांगू तुम्हाला. पण तिला पण बोलले का भाई औषध कर, असं अद्रकचा ज्यूस पीत जा. आणि ते पण कसं असं लगेच गोड नाही पियायचा, ते कसं थोडं घशाला तिखट लागलं पाहिजे, मग ते आपला घसा पण जरा व्यवस्थित होतो. बघा आपल्याच्या जेवढा विलाज होतो तेवढा आपण घरगुती करायचा. डॉक्टर तर आहेच, आपण डॉक्टरकडे जातो, किती गोळ्या खायच्या, काय करायचं, औषध खाऊन खाऊन त्या डॉक्टरचा पण कधी कधी गुण येत नाही. मग आपण ह्या डॉक्टरकडे गेलो, मग दुसऱ्या डॉक्टर जर नाही ह्या डॉक्टरचा गुण नाही, आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊया, तो पण डॉक्टर तेच औषध देतो. मग जेवढा पाहिजे तेवढा आपला घरातला उपयोग करत राहायचा. आता तर तुमचा तुम्हाला तर युट्यूब चालवायला येतं, त्या युट्यूबवरती काय काय दिलेलं असतं त्या युट्यूबमध्ये बघा. आणि ते खरं असतं काय ते बघा आपलं. पण तुम्ही सजबीज मारायचं आणि त्याच्यावर करायचं. पण हे औषध जे मी आता बाळाला देते, बाळाला पाजते, ते मी औषधं घरगुती करून देते. तर माझी आईची आई होती ना, ती मला सर्व सांगायची, अगं सुनंदा असं करायचं आणि जुन्या बायका कशा सर्व आयुर्वेदिक करायच्या, हे तरी डॉक्टर पॉक्टर घेऊन जायचे. मग माझी आजी सर्व सांगायचे. मग आता मी सर्व माझ्या पोरांना, माझी पोरं लहानाची मोठी झाली, आता माझी नातवंड, ती नातवंड पण मोठी, मीच सर्व औषध करायची त्यांना पोरांना. आणि पोरी फोन, आई आज बा आज आज ह्याला हे होते, आई आज त्याला हे होते, हे का असं असं करून पास बघ आराम मिळेल. डॉक्टरकडे पण नाही, हे पण करायचं आणि ते पण करायचं, दोन्ही करायचं. काय बोलते प्रतिभा, मग बाबूची तब्येत थोडी बरी आहे ना? हो आता ठीक आहे. मग आता खातो पितो तर पहिला खायचं पण नाही, मग त्याची जरा नजर उतरली, मी नजर काढली त्याची,
बेल्टेची काढली, नजर कशी काढायची, सात दगड्या घ्यायच्या, आपल्या दगड्या असतात त्या सात दगड्या घ्यायच्या, एक ग्लास पाणी घ्यायचा, त्याच्यावर ताट ठेवायचं, ताटावर ग्लासावनी पाणी, तो भरलेला ग्लास सात वेळा उतरायचा आणि तो पाणी त्या ताटात टाकायचा, आणि बेलट्या पेटवायच्या, बेलट्या पेटवल्या का त्या बेलट्या चे निकारे त्या पाण्यात टाकायचे, थोडीशी पहिला हळद टाकायची, ते पाणी असं हे करायचं आणि ते निकारे ते पाण्यात टाकायच्या, आणि ते दगड्या त्या सात वेळा अंगावर उतरून टाकायचा. बघा पाणी नुसतं लागली असेल तर लाल भडक होईल, आणि नसेल लागली तर ते लाल होतच नाही. किती पण तुम्ही हळद टाकली तरी लाल होत नाही. मग आता कसं, माझा बाबू युट्यूबवरती असल्यामुळे मला त्याची रोज नजर काढावी लागते. मी त्याची वेगळीवेगळी पद्धतीने नजर काढते. कुठं लिंबू पिरून टाकते, चुलीत टाकते, फार दिशी फाटतो. नजर लागली तर फाटल, नजर नाही लागली तर तो फाटणार नाही. तुम्ही करून बघा असं बाळासाठी. मग तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मी काय बोलते तर तुम्ही कमेंटमध्ये बोला की हा आई बरोबर आहे. चुकलं असेल तर बोला आई चुकते म्हणून, मला राग नाही काय नाही. जे मी करते ते तुम्हाला सांगते. तुमच्याकडे पण छोटं बाळ असलं तर तुम्ही करा. हा आणि एक सांगते, बाळाला कधी पण बाहेर न आलं ना तर त्याच्या अंगावर ना पाणी उतरून टाकायचं. काता ताई देवे बसल्यात, कसं त्यांना रान भेटले ना तर फिरायसाठी. मग कसं सर्व सुट्टे झाले, आता ते बांधले गेलेच नाही. जे कोण आहेत आपले भूताडके खेचे ते आता सुटले गेलेले आहेत. मनुष्याने आपण बाळाला रात्रीचं नेलं बाहेर तर त्याच्या अंगावर ना भाताचा हे नाही तर चपातीचा मुटका घेऊन आपला तीन वेळा अंगावर उतरून टाकून द्यायचं, ज्याचा मान त्याला देऊन टाकायचा. बघा मी बरोबर बोलले की नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बोल प्रतिभा, बरोबर ना? बरोबर करते की नाही? दाताचं पण सांगा ना. आता दात दात आल्यावर काय म्हणजे जुलाब वगैरे करतात ना, आता दात यायचं. मग ते तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉग मध्ये सांगेल. तुम्ही याच मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि बेल आयकन दाबा, आणि घंटी वाजवा. आणि चुकलं असेल तर चुकलं बोला आई, मला राग येणार नाही. आणि खरं असेल तर खरं बोला. जय हिंद, जय महाराष्ट्र.